मित्र मैत्रिणी फॅमिली किंवा अगदी स्वतःला छान ट्रीट द्यायची असेल तर संध्याकाळी थकून आल्यावर छान आंघोळ करावी, एखादा सुंदरचा परफ्यूम लावून निघावं. मग सोबतीला गाडीत एखादं गाणं असेल तर क्या कहने. समाबंधनं खूप झालं, आता डायरेक्ट हल्ला बोल. बराच ऐकून होतो या महाराजा भोगबद्दल, म्हणजे दे विल मेक यू फील लाईक अ महाराजा वगैरे. म्हणलं जाऊयात आता आणि योग जुळवून आला. प्रवेश घेता स्वागत करूया सकल जनांचे म्हणत छानशा स्माईलने स्वागत झाले आणि स्वागत करण्याचं नाव पण होते मोतीसिंगजी, त्या रेस्टॉरंटचे मॅनेजर. प्रवेश करताच एक अवाढव्य थाळी पाहून अवाक झालो, पण चेहऱ्यावर बकासुरी भाव दाखवून चालणार नव्हते. मी आपला माझ्या पोटाच्या खेरला नमस्कार करत गप गुमान एका कोपऱ्यात जाऊन बसलो. सोफ्यात आंघोळ करून हलके फुलके झालेले शरीर झोकून दिले आणि समोर अक्षरशः आपण लहानपणी राजपुत्र होतो याची आठवण झाली, कारण पूर्ण काशाची ताटे आणि वाटे पुळ्यात होत्या. आज जरा दुर्मिळच आहे. माझ्याकडे आहे बाबा माझ्या आजीने दिलेलं एक ताट. जेवण सुरू करायच्या आधी माझ्या आमंत्रकांचे वाढफ्यांना काही इशारे झाले आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे गौमातेची पूजा त्यांनी आधी माझ्याकडून करवून घेतली. छान फिलिंग आली. मग सुरू झाला फूड फिरस्ताचा खाद्यप्रवास. सर्वात आधी सुमधूर चवीचे केशर सरबत, अप्रतिम. मग महाराजा भोगच्या इनॉर्बिटमधल्या ब्रँडचे मॅनेजर मोती सिंग यांनी या रेस्टॉरंटबद्दल थोडक्यात माहिती दिली की कसे आशिष महेश्वरी, जे महेश्वरी फूड प्रायव्हेट लिमिटेडचे एक डायरेक्टर आहेत, आणि त्यांच्या विजनमधून महाराजा भोग उभे राहिले. प्रवास तसा त्यांचा इंटरेस्टिंग होता, पण माझे नाक जेवणाच्या वासाने अधीर झाल्याचं पाहून त्यांनी त्यांची महासेना म्हणजे वाढपी सेना माझ्यावर सोडली. तब्बल 7 ते 8 मिनिटं फक्त वाढण्याचं काम सुरू होतं. माझा जेव्हा जेव्हा ताटाकडे जायचा मोती सिंग थांबायचे आणि म्हणायचे रुकिये सर और आ रहा है. शेवटी माझ्या तोंडात आलेले पाणी घशावटा घेताना त्यांनी मला पाहिले आणि अलग निरंजन म्हणून परवानगी दिली एकदा. मग काय वाव. एकंदर मनतृप्तीचा अनुभव होता. दोन प्रकारच्या चटण्या, दोन प्रकारच्या फरसाण म्हणजे स्टार्टर, चार प्रकारच्या भाज्या. आत्ता भाज्यांची नावे मुद्दाम सांगत नाही कारण त्यांच्याकडे रोज नवीन भाज्या असतात. दोन प्रकारच्या डाळी, दोन प्रकारच्या कढी, डाळ ढोकळी, दोन प्रकारचे गोडाचे पदार्थ, केसर सरबत, ताक, पापड तर सेवेसाठी होतेच, मग ठेपला, फुलके आणि सर्वात अखेरीस बाजरीची रोटली, ते मस्त लोणी लावून. सॅलड, चटणी, मिरचीचं लोणचे. अरे थांबा, किती. तुम्ही म्हणाल की हे सर्व पदार्थ तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गुजराती आणि राजस्थानी थाळीमध्ये खाल्ले असतील, पण बिलीव मी, इथल्या डाळ ढोकळीचा पहिला घास मी जेव्हा खाल्ला तेव्हा मला कळलं की खरंच ऑथेंटिक किंवा पारंपरिक म्हणतात ते हेच. गुजराती आणि राजस्थानी मिश्र पद्धतीचं जेवण म्हणजे भाज्या, चटण्या, फरसाण, डाळ, कढी, परोटा, फुलके, हे सर्व लाजवाब तर होतच, पण माझ्या मनाला सर्वात भावलं ती लोणी आणि गोळाचा खडा ठेवलेली बाजरीची भाजी, कारण ते खाऊन मला माझ्या आजीची आठवण झाली आणि आय एम शुअर तुम्हालाही तेच फील होईल. चपाती ओरतो, आपल्याकडे चपाती ओरतो, ही जी मजा आहे
खर तर महाराजा भोगच्या जेवणाच्या चवीला तोड नाही, यू नेम इट दे हॅव इट, पण जेवणापेक्षा जास्त गोड मला वाटली त्यांची पाहुण्यांचं स्वागत करण्याची परंपरा. टाटा मला फार आवडते, ते सुरुवातीला केसा सर्वत आहे सुपर. रेस्टॉरंटच्या इंटेरियर बद्दल काय बोलावं, एखाद्या राजवाड्यात आल्यासारखंच तुम्हाला वाटेल. मी यांच्याकडे एक युनिक अशी मसाला वॉल पाहिली ज्यात सर्व प्रकारचे खडे गरम मसाले स्टोर करून ठेवले. इथे मी एक कोडवर्डची भाषा म्हणून शिकलो बरं, थँक्स टू महाराजा भोग स्टाफ. इतक्या शाही जेवणानंतर वेळ झाली आहे शाही मिष्टान्न खाण्याची. मूग डाळ हलवा आणि शाही खीर अफलातून. महाराजा भोग मध्ये आशिष महेश्वरी म्हणून फाउंडर आहे, त्यांची कल्पना त्यांच्या सुखद लोकांना निघालेलं आहे. विशेषतः पोट भरून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ. आता मात्र पोटाने पॅकअप करायचं ठरवलंय, पण ही महाराजा भोगची माणसं ऐकतायत कुठं? महत्वाची गोष्ट, ताटामध्ये जेवण ठेवायची आपली परंपरा नाही आहे, त्यामुळे ताट जेवढं लागेल तेवढं जेवण घ्या, तेवढंच खा आणि सगळं पूर्ण क्लीन करा. आणि अजून काहीतरी बाकी होतच, पानाचा विडा. इतका खाऊन मी काहीच बोलू शकत नाही. तुम्ही या, अनुभवा ही रॉयल ट्रीटमेंट आणि रॉयल फूड. हा फूड फिरस्ता सलाम करतो या खाद्य परंपरेला. पुन्हा भेटूच अशा एका खमंग वळणावर. पाहत रहा बीइंग मराठी फूड फिरस्ता. आणि हो, शेअर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका.